नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण व्याकरणाचा भाग वाक्यप्रकार व वाक, वाक्य रूपांतर पाहणार आहोत पहा सुरुवातीला आपण वाक्यप्रकार पाहू आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारचे वाक्य वापरतो की आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये अनेक वाक्य वापरतो एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो ते एकाच आशय वेगवेगळ्या प्रकारे आपण विविध वाक्यांच्या माध्यमातून सांगू शकतो उदाहरणार्थ या ठिकाणी सांगितलं पहा की काल खूप पाऊस पडला हे वाक्य अनेक प्रकारे सांगता येते कशा प्रकारे काल फार पाऊस पडला किंवा ते लच वाक्य आपण असं म्हणतो नंतर दुसरं प्रकारे सांगता येईल काल काही कमी पाऊस पडला नाही हे विधानार्थीच वाक्य आहे परंतु हे नकारार्थी विधानार्थी वाक्य आहे आणि जे सुरुवातीला होतं की काल फार पाऊस पडला हे काय होकारार्थी विधानार्थी वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्याच्या माध्यमातून सुद्धा ते वाक्य पण सांगू शकतो असे व्यक्त करू शकतो कसा काल काय कमी पाऊस पडला का किंवा दुसराही प्रकारे सांगतात काल कमी तर पाऊस पडला नाही ना असे प्रश्नार्थी वाक्यातून सुद्धा आपण आपला तो आशय व्यक्त करू शकतो त्याचप्रमाणे उद्गारार्थी वाक्यातून सुद्धा आपण काय करू शकतो तो असे व्यक्त करू शकतो किती अफाट पाऊस पडला काल आणि शेवटी काय तर उद्गारवाचक चिन्ह म्हणजे विविध प्रकारे आपण एकच वाक्य किंवा एकच आशय वेगवेगळ्या प्रकारे आपण सांगू शकतो आता आपण वाक्याचे प्रकार पाहूया वाक्याचे दोन प्रकार पडतात एक आशयावरून आणि भावार्थावरून एक प्रकार आहे आणि दुसरा वाक्याचा प्रकार आहे क्रियापदाच्या रूपावरून पहा सुरुवातीला आपण वाक्याच्या आशयावरून आणि भाव भावार्थावरून वाक्याचे भा जे प्रकार पडतात ते पाहूया पहिलं सांगितलेले विधानार्थी वाक्य नंतर प्रश्नार्थी वाक्य तिसरं उद्गारार्थी वाक्य असे प्रकार हे वाक्याच्या आशयावरून किंवा भावार्थावरून पडलेले असतात ही वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात म्हणजे प्रश्नार्थी वाक्य असो किंवा विधानार्थी वाक्य असो ही वाक्य नकारार्थी किंवा होकारार्थी असू शकतात पहिले या ठिकाणी सांगितलंय पा विधानार्थी वाक्य कोणत्या वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणायचं तर पा ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात या ठिकाणी उदाहरण दिलेले पा सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे हे विधानार्थी वाक्य आहे त्याचप्रमाणे दुसरं जे उदाहरण दिलेलं आहे विधानार्थी वाक्याचं ते कोणतं कोणतं दिलेलं आहे विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही विधानार्थी वाक्य पा सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे हे विधानार्थी वाक्य एक असं होकारार्थी विधानार्थी वाक्य आणि जे दुसरं वाक्य सांगितलं की विटी दांडू खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही ना ना ते कसं आहे नकारार्थी विधानार्थी वाक्य आहे शेवटी काय आला नाही आलेलं आहे त्यामुळे नकारार्थी विधानार्थी वाक्य म्हणजेच हे आशयावरून किंवा भावार्थावरून जे जे वाक्य असतात ते वाक्य कसे असतात त्या आ, त्या वाक्यांचे विधानार्थी प्रश्नार्थी उद्गार्थी असे प्रकार आढळतात त्यामधलं आपण विधानार्थी वाक्य आपण पाहतो पाहत आहोत की ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असतं किंवा थोडक्यामध्ये सुरुवातीला कर्ता नंतर कर्म आणि नंतर क्रियापद अशी जेव्हा रचना असते तेव्हा विधानार्थी वाक्य असते वाक्य ते असतं असं म्हटलं तरी चालेल त्या त्याचबरोबर हे वाक्य विधानार्थी वाक्य काय होकारार्थी असू शकतं त्याचप्रमाणे नकारार्थी वाक्य असू शकतं आणखी उदाहरण सांगायचं झाली ते, 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 का हो ते, ते काय मुले क्रिकेट खेळतात हे काय विधानार्थी होकारार्थी वाक्य किंवा मुले क्रिकेट खेळत नाहीत हे काय नकारार्थी विधानार्थी वाक्य आहेत या आशय स्वरूपाचे वाक्यांना काय म्हटलं म्हंटल विधानार्थी वाक्य असं म्हटलं जातं आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत दुसरा प्रकार कोणता आहे प्रश्नार्थी वाक्य की वाक्याच्या वाक्या आशयावरून आणि भावार्थावरून कोणता आहे दुसरा प्रकार प्रश्नार्थी वाक्य की ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात थोडक्यामध्ये प्रश्नार्थी वाक्य ओळखण्याची साधी सोपी खून काय शेवटी प्रश्नार्थ प्रश्नचिन्ह असतं तेव्हा त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असं म्हटलं जातं आता पा या ठिकाणी उदाहरण आहे की तू बाहेर केव्हा जाणार आहेस पा प्रश्न विचारलेला प्रश्नार्थी शेवटी प्रश्नचिन्ह आलं प्रश्नार्थी वाक्य आहे किंवा दुसरं उदाहरण तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही हे प्रश्नार्थी वाक्य आहे पा तू बाहेर केव्हा जाणार आहेस हे काय होकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे आणि दुसरं वाक्य जे काय नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे कोणतं तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही शेवटी नकाराला ना आले नाही म्हणून ते काय आलं वाक्य नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य म्हणजे थोडक्यामध्ये प्रश्नार्थी वाक्य ओळखण्याची साधी सोपी कोणकोणती शेवटी प्रश्नचिन्ह वाक्याची शेवटी येतं त्याचबरोबर विधानार्थी वाक्य असो किंवा प्रश्नार्थी वाक्य असो ही होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात म्हणजे आशयावरून भावार्थावरून हे आपण दोन उद दोन प्रकार वाक्याची पाहिलेले आहेत आता तिसरा जो प्रकार आहे कोणता आहे उद्गारार्थी वाक्य पहा त्याचा अर्थ आहे ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात की भावना ज्या आहेत मनातील भावना त्या उत्कटपणे व्यक्त केलेल्या असतात की के। अरे रे आ किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्गार्थ उद्गारार्थी वाक्य ओळखण्याचे कोण उद्गारवाचक चिन्ह शेवटी हे वाक्याच्या येतं त्यामुळं त्या वाक्याला काय म्हटलं जातं उद्गारार्थी वाक्य असं म्हटलं जातं उदाहरणार्थ या ठिकाणी सांगितलं पा किती छान आहे हे फूल आणि शेवटी काय झालं उद्गारार्थी चिन्ह आलेलं आहे त्यामुळं ह्या उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात किंवा उदाहरण जर दुसरं आणखीन द्यायचं झालं तर काय अरे बापरे किती मोठा आहे हा नाग असे स्वरूपाचं वाक्य उद्गारार्थी वाक्य असू शकतं पहा हे झाली काय आशयावरून आणि भावार्थावरून पडलेले वाक्याचे प्रकार की विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य हे काय आशयावरून आणि भावार्थावरून पडलेले वाक्याचे प्रकार आहेत आता वाक्य क्रियापदाच्या रूपावरूनही वाक्याचे प्रकार पडतात पहा त्यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे की कोणतं स्वार्थी वाक्य स्वार्थी वाक्याची वाक्य सांगितली या ठिकाणी ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसता काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात की नुसत्या क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो जेव्हा काळाचा बोध होतो तेव्हा ते वाक्य कोणतं म्हणायचं स्वार्थी वाक्य म्हणायचे की क्रियापदाच्या रूपावरून पडलेले जे जो प्रकार आहे हे स्वार्थी वाक्य ह्यामध्ये काय होतं क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो त्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरण उदाहरणार्थ पहा मुले शाळेत गेली हे गेली थोडक्यामध्ये हे काय क्रियापद म्हणजेच यावरून आपल्या काळाचा बोध कोणता होतं हे वाक्य भूतकाळामध्ये किंवा दुसरं उदाहरण जर सांगितलं खेळाडू मैदानात सराव करतात हे काय वर्तमान काळातील वाक्य आणि करतात हे काय क्रियापदे या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला बोध होतं की हे उदार हे हे वाक्य कोणत्या काळामध्ये वर्तमान काळामध्ये किंवा मुले शाळेत जातात हे काय वर्तमान काळात जातात जाणे हे क्रियापद आणि त्याचप्रमाणे मुले शाळेत गेली थोडक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो किंवा असं म्हणतं की तो राधा आंबा खाईल खाईल खैल हे काय झाले क्रियापद झालं आणि कोणत्या काळाचा या ठिकाणी बोध होतो आपल्याला की हे हे वाक्य भविष्यकाळामध्ये असलं पाहिजे आणि तेव्हा अशा ज्या वाक्याला काय म्हटलं जातं स्वार्थी वाक्य असं म्हटलं जातं की ज्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो त्यामुळं या वाक्यांना स्वार्थी वाक्य असे म्हणतात पुढचं एक क्रियापदाच्या रूपावरून जो पडलेला प्रकार आहे कोणता आहे आज्ञार्थी वाक्य ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात पहा म्हणजेच काय दिलेल्या वाक्यातून आपल्याला जेव्हा बोध होईल की काय हे वाक्य आज्ञार्थी म्हणजे आज्ञा दिलेली असेल त्या वाक्यामध्ये आशीर्वाद दिलेला असेल प्रार्थना केलेली असेल विनंती केलेली असेल उपदेश दिलेला असेल किंवा सूचना केलेली असेल असा जेव्हा बोध होईल तेव्हा त्या वाक्याला अज्ञार्थी वाक्य म्हणायचं प उदाहरणार्थ या ठिकाणी सांगितलं पहा ती खिडकी लावून घे किंवा तो दरवाजा बंद कर हे काय झालं आज्ञा दिली म्हणजे हे वाक्य कोणतं असलं पाहिजे आज्ञार्थी वाक्य तुम्ही नक्की यशस्वी व्हाल हा काय झाला आशीर्वाद दिला की तुम्ही यशस्वी व्हाल आशीर्वाद दिल्यामुळं हे वाक्यसुद्धा काय आज्ञार्थी वाक्य आहे प्रार्थना पा या ठिकाणी देवा मला सद्बुद्धी दे ही काय झाली प्रार्थना दे किंवा देवा माझ्या हातून चांगलं काम होऊ दे ही काय झाली प्रार्थना झाली मग असे वाक्यसुद्धा काय आज्ञात्थी वाक्य असं म्हणायचं त्याचप्रमाणे विनंती कृपया मला पु तुझे पुस्तक दे ही काय झाली विनंती केली थोडक्यात या ठिकाणी घे व्हाल दे करा नयेत ठेवणे हे काय क्रियापद आहेत या क्रियापदांच्या रूपावरून आपल्याला लक्षात येतं की ही या वाक्यामध्ये आज्ञा दिली का आशीर्वाद दिला आहे का किंवा इथं पा या ठिकाणी तुम्ही नक्की यशस्वी व्हाल व्हाल होणे का ही काय आशीर्वाद दिलेली आहे या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला लक्ष येतं त्यामुळं हे वाक्य कोणतं म्हणायचं आज्ञार्थी वाक्य म्हणजे थोडक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला आज्ञा दिली आशीर्वाद दिला प्रार्थना केली विनंती केली उपदेश केला सूचना के केली असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्या ते वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात पुढचं आहे क्रियापदाच्या रूपावरून पडलेला पुढचा प्रकार आहे विद्यार्थी वाक्य पा विद्यार्थी ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असे म्हणतात ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होत असतो असेल तर त्या वाक्याला विद्यार्थी वाक्य म्हणतात प उदाहरण या ठिकाणी आहे परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे आपल्या या कर्तव्य आहे आहे हे काय क्रियापदाचं रूप आणि त्यावरून आपल्याला बोलत होतं की या वाक्यामध्ये कर्तव्य करा कर्तव्य बजावं असं आपल्याला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आज बहुतेक पाऊस पडेल पडेल पाऊस पडेल ही काय आली म्हणजे थोडक्यात हे क्रियापद पडेल ही जे पडणे त्यावरून आपल्याला लक्षात येतं की वाक्यामध्ये शक्यता व्यक्त केलेली आहे त्याचप्रमाणे काय पुढचं उदाहरण सांगितलं अंगी धैर्य असणाराच कठीण का काम करू शकतो शक्य करू शकतो म्हणजे त्यामध्ये योग्यता आहे योग्यता आपल्याला दर्शवली जाते किंवा विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी राखणे हे काही क्रियापद त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्या लक्षात येतं की इच्छा व्यक्त केली म्हणजेच क्रियापदाच्या रूपावरून त्या वाक्यामध्ये कर्तव्य सांगितलेलं असणं किंवा शक्यता असणं योग्यता असणं इच्छा असणं या गोष्टींचा जेव्हा आपल्याला बोध होतो या क्रियापदाच्या रूपावरून तेव्हा त्या वाक्याला विद्यार्थी असे वाक्या म्हणतात क्रियापदाच्या रूपावरूनचा पुढचा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य की ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या संकेतार्थी वाक्य असे म्हणतात उदाहरण दिलंय पाऊस पा। पडला असता तर हवेत गारवा आला असता मला जर सुट्टी मिळाली असती तर मी गावी येईन मी अभ्यास केला असता तर मी पास झालो असतो हे थोडक्यात मध्ये उदाहरण आहेत म्हणजे जर तर किंवा असं झालं असतं तर असं झालं असतं असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ते, ते वाक्य कोणतं असतं संकेतार्थी वाक्य असतं आता आपण यावरील कृती पाहूया <laughs> पहिली कृती सांगितली पा खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात तिल्या दिलेले वाक्य कोणत्या प्रकारामध्ये आशयानुसार मात्र आशयानुसार किती वाक्याचे प्रकार आहेत तीन आहेत विधानार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य दिलेलं वाक्य विधानार्थी का प्रश्नार्थी का उद्गारार्थी हे थोडक्यामध्ये आपल्याला ओळखायचं यामध्ये आशयानुसार फक्त हे तीनच प्रकार मग आपल्याला या उत्तरादाखल लिहायचे आहेत पहिलं दिलंय गोठ्यातील गाय हंबरते गोठ्यातील गाय हंबरते आता यावरून आपल्या काय लक्षात येतं हे वाक्य कोणतं आहे तर हे वाक्य कोण कुंत, कोणत्या प्रकारामध्ये आशावरून तर विद्य विधानार्थी वाक्य पा कारण का फक्त सरळ सरळ विधान किल्ले आहे की थोडक्यामध्ये करता कर्मक्रियापदाच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे हे आपल्याला लक्षात येतं आशयावरून त्याचप्रमाणे दुसरं जे वाक्य आहे पहा दुसरं काय आहे श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये आता या ठिकाणी सुद्धा काय साधंच वाक्य आपलं सरळ सरळ साधं विधान केलेलं आहे श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये त्यामुळे वाक्य कसं आहे हे सुद्धा विधानार्थी परंतु हे वाक्य कसं आहे नकारार्थी विधान विधानार्थी नये हा हे शेवटी आलेलं आहे त्यामुळं नकार आलेलं आहे म्हणजे नकारार्थी शब्द आलेला आहे म्हणून हे वाक्य नकारार्थी विधानार्थी वाक्य आहे आणि जे गा गोठेतील गाय हंबरते हे होकारार्थी विधानार्थी वाक्य आहे थोडक्यात असं म्हटलं ते चालेल नंतर दुसरं पुढचं पाक उदाहरण किती सुंदर देखावा आहे हा पण शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलंय आणि आपल्याला माहित की उद्गारार्थी वाक्यामध्ये काय विशिष्ट भाव उत्कटपणे दाखवला जातो किंवा के व्यक्त केला जातो या ठिकाणी सुद्धा उत्कट भाव व्यक्त केला आहे किती सुंदर देखावा आहे हा त्यामुळं उद्गारार्थी हे वाक्य आहे पुढचं वाक्य पहा या वर्षी पाऊस खूप पडला हे काय झालं विधानार्थी वाक्य हे सरळ सरळ एक विधान केलेलं आहे त्यामुळे हे विधानार्थी वाक्य आहे त्यानंतर पुढचं पा तुझा आवडता विषय कोणता प्रश्न विचारलेला आहे प्रश्नार्थी वाक्य हे आहे आणि सर्वात सोपं ओळखण्याचे खून प्रश्न ते वाक्य म्हणजे जे काय वाक्य ओळखण्याचे खून म्हणजे शेवटी प्रश्नचिन्ह वाक्याच्या येतं त्यामुळे हे वाक्य कोणतंही प्रश्नार्थी वाक्य वाक्य वाक्यसुद्धा ओळखण्याचं अत्यंत साधं सोपं कोणकोणती उद्गारवाचक चिन्ह येतं किती सुंदर देखावा आहे हा आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह आलं म्हणून ते वाक्य कोणतंही उद्गारार्थी वाक्य आहे आणि तुझा आवडता विषय कोणता प्रश्न विचारला आहे आले प्रश्नचिन्ह आलेलं आहे शेवटी त्यामुळे वाक्याच्या आशयानुसार हे वाक्य कोणतंही प्रश्नार्थी वाक्य आहे आता पुढची कृतिपा खालील वाक्ये क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात लिहा आता आपल्याला क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहायचे तर क्रियापदाच्या रूपानुसार किती प्रकार पडतात वाक्याचे स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य पा पहिलं उदाहरण दिलंय प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा आता उभे राहा ही काय झाली आज्ञा दिलेली आहे त्यामुळे वाक्य कसं कसं आहे आज्ञार्थी वाक्य आहे त्यानंतर दुसरं पहा सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते हे वाक्य कोणत्या क्रियापदाच्या रूपानुसार कोणतंही वाक्य संकेतार्थी वाक्य आहे की अमुक जा केले असतं तर अमुक झालं असतं तशा स्वरूपाचं आहे की मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळालं असतं त्यामुळे हे वाक्य कोणतंही संकेतार्थी वाक्य आहे पुढचं उदाहरण पहा स्वार्थ सॉरी विद्यार्थी कवायत करत आहेत विद्यार्थी कवायत करत आहेत हे काय साधं वाक्य आहे म्हणूस काळाचा बोध होतोय काय करत क्रिया चालू आहे म्हणजे वर्तमान काळामध्ये हे वाक्य आहे त्यामुळे हे वाक्य कोणतं आहे स्वार्थी वाक्य आहे विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका थोडक्यामध्ये काय केलेलं आहे सूचना केलेली आहे आणि त्यामुळं हे वाक्य कसं आहे आज्ञार्थी वाक्य आहे करू नका या क्रियापदावरून आपल्या लक्ष येतं की वाक्यामध्ये वा, सूचना केली त्यामुळं आज्ञार्थी वाक्य क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल आ, या ठिकाणी पा काय शक्यता आहे व्यक्त केली की जिंकेल म्हणजे श किंवा नक्की भारत नक्की जिंकेल हे काय थोडक्यामध्ये शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळं हे वाक्य कोणते विद्यार्थी वाक्य आहे